त्यांना फोन केला ते असं जे झालं आहे हे नक्की सुभाष रावच्या हॉटेलवर जातील, तुम्ही तिथे पोलीस बंदोबस्त द्या. या पोलिसांचं त्यातसुद्धा त्याला संरक्षण नाही, कारण ते इथे सुद्धा विचारत होते सुभाष राऊत कुठे आहे, आणि घरी जाऊन त्याच्या बायकोला आणि मंडळींना विचारत होते सुभाष राऊतला बाहेर काढतो कुठे आहे. काहीच कारवाई कुठे करत नाही, ना त्या प्रकाश सोळंकेच्या घरी, ना जद्दांनाच्या घरी, ना राष्ट्रवादी काँग्रेसचे जे ऑफिस आहेत, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे ऑफिस आहेत. पोलिसिंग जे आहे फेल्युअर नंबर वन. आणि मला हे कळत नाही की सुभाष राऊतने मराठा आरक्षणाला विरोध कधी केला होता. खर तर काय मागणी असेल तुमची तिकीट? आणि एक तर म्हणजे काय, मी आता पहिल्यांदा फक्त जे आता रस्त्यावर पाहिलं लागलं की सुभाष राऊत यांचं हे सनराईज हॉटेल ते मी पाहिलं, आणि आता पुढे मी जे आहे इतर ठिकाणी जे आहे, मग ते सोळंके साहेब असतील किंवा जे अण्णांचं ते घर असेल किंवा यांची काही गोष्टी आहेत त्या गोष्टी मी पाहणार आहे. पण आता आपण इथे पाहतो आणि जी माहिती आहे, ज्या वेळेला प्रकाश सोळंकेचं घर जाळत होते मी मंत्रालयात बसलेलो होतो, टी व्हीला ती बातमी आली, त्यावेळेला सुभाष राऊत माझ्यासमोर बसलेले होते, मंत्रालयात होते ते, आणि म्हणाले प्रकाश प्रकाश सोळंकेंचं घर जाळत आहे. आणि नंतर माझ्या लक्षात आलं, मी स्वतः ताबडतोब तिथून ह्या एस पी जे आहेत त्यांना फोन केला, त्यांना विचारा ते एस पी आहेत हा, त्यांना फोन केला ते असं जे झालं आहे हे नक्की सुभाष राऊतच्या हॉटेलवर जातील, तुम्ही तिथे पोलीस बंदोबस्त द्या, त्याला संरक्षण द्या. तो तर माझ्याकडे आहे, तो काय काळजी करू, पण बाकीचे आहेत ना सगळे हे सांगेल. आणि नंतर चार तासाने, चार साडेचार वाजता बघतोय त्याचं हॉटेल तोडलं. आणि आता आपण जे पाहतोय की नुसतं पेट्रोल बोळी टाकणं आणि पळून जाणं ही गोष्ट नाही आहे, इथे 400-500 लोक आरामात आले, हातामध्ये पहारी, पेट्रोल बॉम्ब, ते पेट्रोल बॉम्ब वगैरे काय जास्त ते सगळ्या गोष्टी घेऊन आले. आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेग, कोण गार्डनमध्ये दिवे तोडतो आहे, कोण आतमध्ये जे आहे आगी लावतो आहे, कोण किचनमध्ये जातो आहे, कोण डायनिंगमध्ये जातो आहे, कोण वरती जातो आहे वरती तोडतो आहे, कोण एअर कंडिशन तोडत आहेत, खुर्च्या तोडत आहेत, झाडाच्या फांद्यासुद्धा तोडत आहेत, लहान लहान बल्ब लावलेले आहेत त्या गार्डन ते सुद्धा तोड. म्हणजे असं वाटतं की काहीतरी बॉम्ब बिम पडलं होती की काय आतमध्ये, हां अशा रीतीनं जे बेचिराग झालं आहे. आणि हा एक तास हा सगळा धिंगाणा चालू होता. आणि नंतर जे सांगतात की ते सुभाष राऊत की नंतर ते तिकडे राष्ट्रवादीच्या ऑफिसकडे गेले, तिथून ते त्याच्या घरी गेले, अर्थात तो तर घरी नव्हता, तो तर तिकडे मुंबईत होता. आणि मग त्याला पुण्यामध्ये मी त्यांना म्हटलं जाऊ नको पुढे, आता थांब बघूया काय होतं आहे ते. आणि आजसुद्धा जे आहे मला मोठं आश्चर्य वाटतं या पोलिसांचं की आजसुद्धा त्याला संरक्षण नाही, कारण ते इथेसुद्धा विचारत होते सुभाष राऊत कुठे आहे, आणि घरी जाऊन त्याच्या बायकोला आणि मंडळींना विचारत होते सुभाष राऊतला बाहेर काढतो कुठे आहे काय, म्हणजे त्याला मारूनच टाकणार होते. आता हे सगळं माहीत असताना पोलीस अजून पण घरी ठेवलेत म्हणजे 2-3 पोलीस, आणि इथे काय त्याच्याकडे काही दिलेलं नाही. एक 2 पोलीससुद्धा त्याला 2 आर्म पोलीस ताबडतोब कमीत कमी द्यायला पाहिजे काय, तेसुद्धा दिलं नाही. मला काही कळत नाही की पोलीस डिपार्टमेंट असं का वागत आहे. मी सुद्धा जे आहे गृहमंत्री राहिलेलो आहे, या अशा सगळं जे आहे मॉब सायकोलॉजीचं पण सायकोलॉजीचं पण मी थोडा अभ्यास नाही म्हटलं तर आहे, दंगे पण पाहिलेले आहे, सगळं पाहिले 55 वर्षाच्या आहे. पण अशा रीतीनं जे आहे पोलीस हतबल आहेत, काहीच कारवाई कुठे करत नाही, ना त्या प्रकाश सोळंकेच्या घरी, ना जद्दांनाच्या घरी, ना राष्ट्रवादी काँग्रेसचे जे ऑफिस आहेत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे ऑफिस जाळले, आणखीन काय कोण काय डॉक्टर आहेत त्यांचं काय काय जाळलं, कुठेही पोलिसांचा मागमूस दिसलेला नाही. आता तेही आहे 2 पोलीस इथे म्हणे पाठवले होते, आता 2-400 माप असेल आणि हातामध्ये या सगळे शस्त्र आणि अस्त्र असतील, 2 पोलीस काय करणार. पण गंमत अशी आहे की याचा जो इंटेलिजन्स हा नावाचा जो काही प्रकार पोलिसांकडे असतो, कुठे काय चाललेलं आहे आंदोलनामध्ये, कोण काय बोलत आहे, आता इथे असतील इंटेलिजन्सचे लोक, भुजबळ काय बोलतात हे आता ऐकत असतील आणि ताबडतोब कळवत असतील, तेच काम करायचं असतं आपल्या डिपार्टमेंटला कळवायचं असतं, किंवा असं असं काहीतरी शिस्त आहे ताबडतोब जे आहे मागवा. त्यामुळे टोटल पोलिसिंग जे आहे फेल्युअर नंबर वन. आणि मला हे कळत नाही की सुभाष राऊतने
मराठा आरक्षणाला विरोध कधी केला होता? फक्त सांगितलं होतं ओबीसीचं आमचं आरक्षण, नेहमी पण बोलतो आमच्या ओबीसीचे आरक्षण जे आहे ते इंटॅक्ट ठेवा आणि मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या, त्याच्यासाठी आम्ही तुमच्या बरोबर आहोत. पण महाराष्ट्रात कधी न झालेल्या गोष्टी आता घडत आहेत, दुर्दैवाची गोष्ट. आणि सरकारनं जे आहे याच्यामध्ये अतिशय गांभीर्यपूर्वक लक्ष दिलं पाहिजे. ज्यांचं ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांचं नुकसान पोलिसांच्या बेपरवाईमुळे सगळं झालं असल्यामुळे हे सगळं नुकसान जे आहे त्यांचं भरून दिलं पाहिजे, त्यांना मदत केली पाहिजे, त्यांना संरक्षण दिलं पाहिजे आणि पुन्हा अशा गोष्टी घडणार नाहीत याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. नाही तर पुन्हा सांगा की आता इकडे जे पकडलेले आहेत त्यांचे गुन्हे माफ करा, गुन्हे काढून घ्या. मग गुन्हे ते काढून घेणार, पोलीस म्हणणार की असे ते गुन्हे काढत आहेत तर ह्याला गुन्हे आम्ही दाखल करा. तर ह्याला सरकार म्हणत नाहीत काय, याला पोलिसिंग म्हणत नाही, याला कायदा म्हणत नाही. सर, प्रकाश सोळंकी यांनी आरोप केला होता की राजकीय कलहातून